नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश्वर आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या मदतीने मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एका अनटच आणि अनएक्सप्लोर्ड अशा देशाची ट्रॅव्हल सिरीज. तो देश म्हणजे आपल्या बाजूचा, आपल्याच मदतीने स्वातंत्र्य झालेला असा बांगलादेश. या सिरीजच्या माध्यमातून आपण बघणार आहात माझी बांगलादेश मधली ट्रॅव्हल जर्नी, ज्यात मी मुंबई ते ढाका एअर इंडिया एअरलाइनने प्रवास केला, तो पण फक्त 4000 रुपयाच्या फ्लाईट तिकीटने, आणि एक्सप्लोअर केलं बांगलादेशचा कॅपिटल ढाका. तसेच कॉक्स बाजारला जाऊन एक्सप्लोअर केला द वर्ल्ड लॉंगेस्ट नॅचरल बीच, जो की 155 किलोमीटर लॉंग आहे, आणि एक्सप्लोअर केलं जेलमध्ये आल्याचा फिलिंग देणारी CNG ऑटो, तसेच ट्रेन, बस, बोट, मोठीवाली शिप, ई रिक्षा, आणि सगळ्यात विचित्र म्हणजे की ई सायकल आणि बाईक. एक्सप्लोअर केली इंडियन बॉर्डर बांगलादेश साईडने, जिथे मी 2018 इंडिया मधून व्हिजिट केलेलं एक सुंदर असं स्वॅम्प फॉरेस्ट, आणखी बरंच काही, ते पण फक्त 30,000 रुपीज मध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता मी आहे बांगलादेशच्या कॉक्स बाजार मध्ये, आणि ट्रॅफिक बघू शकता इथली. या रूम मध्ये होतो काल राहायला, आणि इथून बीच व्ह्यू दिसतो. हा बघा, बाजूलाच बीच आहे, आणि आता वाजलेत 11. आम्ही मजबूत लेट उठलो, कारण गेले 3-4 दिवस खूप लवकर उठायचो, लेट झोपायचो, त्यामुळे आज मजबूत आराम केला आहे आम्ही. आणि आत्ता इकडे बाईक रेंटल शॉप आहेत बरेच, सो आम्ही आता बाईक कुठेही मिळते आणि कितीला मिळते ते बघायला जातो आहे, आणि एखादी बाईक करू रेंट आणि निघू पुढच्या जर्नीसाठी. कॉक्स बाजार बेसिकली लॉंगेस्ट बीच असलेली जागा आहे असं काहीतरी आहे, तर चेक करू नक्की काय आहे आणि कुठे कुठे फिरायचं आहे ते आम्ही थोडं लोकेशन काढून घेतलं. तर बघूया, आता ऊन मजबूत आहे इथे. काल आम्ही तिकडे होतो तर पाऊस होता, इथे आता ऊन मजबूत पडलं आहे, तर थोडंसं त्यामुळे त्रास होईल फिरायला, पण ठीक आहे. पावसामुळे पण झालं असता, पण उन्हाने जास्त अजून त्रास होतो. यांच्याकडून ही जिक्सर घेतली आहे रेंटवर, 1300 रेट दिला यांनी. $1500 म्हणत होते, बराच बार्गेन केलं तेव्हा, कुठेतरी आता 1300 दिलंय. आणि इथे तासांवर रेट असतो, 6 तासासाठी घेतली आहे. ते म्हणाले की 10-15 मिनिटं पुढे लेट आले तुम्ही तर चालेल, अदरवाईज तुम्हाला पर आरचे 200 रुपये, म्हणजे 200 टाका चार्ज करतील म्हणून. तर बघूया, आता घेऊन चाललो आहे आणि बाईक न्यायच्या आधी थोडंसं खाऊन येतो आणि मग बाईक घेऊन जाऊ. 60 पे लॉक आहे, 60 के आगे नाही जात आहे. नहीं, तो करते नहीं. इसका इंश्योरेंस रहता है ना? इंश्योरेंस नहीं रहता, एक्सीडेंट होगा तो हमको हमको देना पड़ेगा. अच्छा, इधर में बहुत सारा गंदा है. अच्छा, के चलाना. घेतली आता बाईक आणि निघतोय आम्ही. पहिलं पेट्रोल टाकायला चाललोय आणि पेट्रोल टाकून लगेच खाऊन घेऊ आणि मग पुढे निघू. तर इथे पेट्रोल टाकतोय, हा पेट्रोल पंप आहे, आणि 5 लिटर टाकलंय, 660 टाकाचा, 131 रेट आहे इथे पेट्रोलचा, आणि हा ऑक्टेन आहे म्हणजे थोडा चांगल्या क्वालिटीचा आहे. आणि इकडे डिझेलचा रेट आहे 110 रुपये. इथे मोस्टली सगळे पंप आहेत ना प्रायव्हेट असतात, गव्हर्नमेंटचे पंप नाही आहे तिकडे, प्रायव्हेट पंप असतात. इथे गाडी पार्क केली आहे, हा बीच आहे, इथे बीचला लागून बरेच हॉटेल्स आहेत, मजबूत ऊन आहे. हा इथे रेस्टॉरंट आहे, तिथे नाश्ता करतो आहे आम्ही. नाश्त्यामध्ये काय असं हे नव्हतं, तर एक ऑमलेट मागवलं आहे, बॉइल्ड एग मागवलं आहे आणि चिकन सूप म्हणून आहे काहीतरी, बघूया काय आहे. आणि नंतर चहा पिऊ. पराठा दिलं आहे, ऑमलेट, चिकन सूप, पराठा, ऑमलेट. 280 रुपये बिल झाला, 3 ऑमलेट, 1 चिकन सूप, 2 पराठा आणि 2 चहा. आता हिमचरी नॅशनल पार्क म्हणून आहे, इथे चाललो आहे. 10 किलोमीटरवर आहे हिमचरी नॅशनल पार्क, तिकडे चाललो आहे. ॲक्च्युली तिथे सकाळी लवकर जायला पाहिजे, अर्ली मॉर्निंग, आता दुपारचे 12 वाजलेत. बघू, जर नीट असेल, चालण्यासारखं वगैरे त्रास होत असेल उन्हाळ्यात, तर फिरू, अदरवाईज मग टेकनाफकडे निघू, जो बांगलादेशचा एंडचा टोक आहे. आता आम्ही कॉक्स बाजारवरून बांगलादेशच्या टोकाला चाललो आहे,
टेकनाफ म्हणून जागा आहे ऍक्च्युली, तिकडे त्याच्या पुढेही बरंच जाता येतं. सो आम्ही एकदम एंडचा मॅप लावलाय, म्हणजे टेकनाफ पासून अजून असेल मला वाटतं एक अर्धा पाऊण तासावर, पण आम्ही फार टोकाला जाणाऱ्या बांगलादेशच्या आणि ते एक्झॅक्ट म्यानमारच्या बॉर्डरवर आहे. तिकडे व्ह्यू खूपच सुंदर आहे, हे बघा सगळं एकदमच छान आहे, फारच सुंदर आहे. आणि मेन ही जी झाडं लागत आहेत ती वेगवेगळ्या व्हरायटीची आहेत, वेगवेगळे दिसत आहेत सगळे. आणि आपल्याकडे जनरली जर आपण कोस्टल रोडने वगैरे चाललो तर सुरुचीची वगैरे झाडं लागतात, पण इथे सुरुचीची झाडं एकदम समुद्र किनाऱ्यालाच आहेत. पण इथे जर बघितलं तर ही वेगवेगळी झाडं आहेत. आणि हे बघा किती छान लॉन वगैरे. हा जो रोड आहे कॉक्स बाजार पासून टेकनाफ पर्यंत जवळजवळ 80 किलोमीटर आहे डिस्टन्स, आणि आम्ही अजून पुढे जाऊ म्हणजे आम्ही 100 किलोमीटर वगैरे कंटिन्यू जाऊ या रोडने. सेम आम्हाला रिटर्न यायचं पण आहे. पण हा जो रोड आहे हा खूपच सुंदर आहे. आणि मेन म्हणजे या रोडची वैशिष्ट्य म्हणजे काय, हा पूर्णपणे बीचला लागून आहे. सो बाजूला बीच आहे आणि आम्ही त्याच्या बाजूने चाललो एक्झॅक्ट, त्यामुळे जो मध्ये मध्ये दिसणारा व्ह्यू आहे तो खूपच सुंदर आहे. मध्ये खूप भारी भारी सगळं दिसतं. आणि हा म्हणजे यांच्या म्हणण्याप्रमाणे, आम्ही शुअर नाही आहे, तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही कळवा की वर्ल्डचा लॉंगेस्ट बीच कोणता आहे. तो यांच्या म्हणण्यानुसार हा वर्ल्डचा लॉंगेस्ट बीच आहे, म्हणजे त्या कॉक्स बाजार पासून पार तिथपर्यंत म्हणजे 100 किलोमीटर लॉंग बीच आहे हा. तो वर्ल्डचा लॉंग बीच आहे की नाही ते तुम्ही कळवा, जर तुम्हाला काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगा. बाकी हे बघा छान सुंदर आहे, मस्त आम्ही बाईक राईड करतोय, फोटो व्हिडिओ चालू आहेत, चालू आहे आपलं छान. बघा कंटिन्यूस आमच्या बाजूने समुद्र चालू आहे आणि तिकडे त्या साईडला आपला इंडियाचा पार्ट आहे, म्हणजे इथून खूपच लांब आहे पण ओडिशा वगैरेचा पार्ट आहे. आणि इथे बजाज रिक्षा आपल्या कॉमन आहेत, सगळीकडे बजाज रिक्षा आहेत आणि त्यांना हे लोक CNG म्हणून नाव बोलवतात. इकडे रिक्षा जर बोलवायची असेल तर तिला CNG म्हणून बोलतात सगळे. इथले रस्ते तसे चांगले आहेत पण मध्ये मध्ये खड्डे वगैरे येतात. बघा किती सुंदर आहे. आणि इथे अशा या इलेक्ट्रिक रिक्षा पण चालतात, या इलेक्ट्रिक रिक्षा पण आहेत इथे. वल्लभ तुझा काय एक्सपिरियन्स आहे, तुला कसं वाटतं इकडे येऊन? खूपच मस्त वाटतंय. जवळजवळ आम्ही अर्धा तास बाईक राईड करतोय आणि हा अर्धा तास आमचा बीच आम्हाला रस्त्याला लागून आहे. सो हा खूपच वेगळा एक्सपिरियन्स आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे एकदम रस्त्याला टच झालेला आहे बीच. आज बीच जवळजवळ अर्धा तास आमच्या सोबतच आहे. आणि मोस्टली साऊथ साईडला आपल्याला हे सगळं बघायला मिळतं, पण एवढा लॉंग जर्नीला मात्र मला वाटत आहे कमी, माझ्या लक्षात तरी असं नाही आहे. असं कुठं आहे का रोड साऊथ साईडला? नाही, मी पण आपल्या इंडियामध्ये बरंच ट्रॅव्हल केलंय, कोस्टल जर्नी बरीच केली आहे, पण इतका कंटिन्युअस आणि एवढ्या रोडच्या बाजूला कुठेच बीच मला मिळाला नव्हता इतका लॉंग पर्यंत. खूपच खूपच अमेझिंग एक्सपिरियन्स आहे, तुम्ही नक्की ट्राय करा हा रस्ता आणि डोंट मिस दिस रूट. हा तर वल्लभ, आता माझा एक तुला प्रश्न आहे की ही तुझी इंटरनॅशनल टूर आहे आणि याच्यात तुला इंडिया आणि बांगलादेश काही फरक जाणवतोय की तुला इंडिया सारखं वाटतंय, काय तुझं याबद्दल काय म्हणणं आहे? मोस्टली फरक तर असा आहे की फरक तर मोस्टली काहीच नाही आहे, सगळं इंडियामध्ये जसं आहे तसंच इथे पण बघायला मिळतं आपल्याला रस्ते किंवा लोक लोकांचे चेहरे वगैरे. पण एकच आहे की लँग्वेज, हा लँग्वेजचा खूप मोठा कन्सर्न आहे. इथे मोस्टली लोकांना हिंदी येत नाही आणि इंग्लिश तोडका मोडकं येतं. सो तोच एक प्रश्न आहे, आपल्याला हातवारे करून एक्सप्लेन करावं लागतं. पण मोस्टली लोक खूप चांगली आहेत, खूप सपोर्ट करणारी आहेत आणि मोस्टली ऑनेस्ट आहेत. सो हे खूप चांगलं वाटलं. पर्यटन ठिकाणी मोस्टली इंडियामध्ये पर्यटक लोकांना आपण जास्ती त्रास देतो किंवा जास्ती त्यांच्याकडून पैसे घेतो. सो इथे आपल्या आम्हाला ते बघायला मिळालं नाही आतापर्यंत. हा म्हणजे आम्ही बाहेरून आलो आहे, पर्यटक आहे म्हणून आमचा त्यांनी म्हणजे काही रेट सांगणं कसंही हे करणं असं काही आम्हाला भेदभाव झालेला दिसला नाही. इकडच्या लोकांना जो रेट आहे इकडच्या टुरिस्टना तोच लावतात, कारण आम्ही थोडंसं रिसर्च करून जातो त्यामुळे आपल्याला आयडिया तर मिळते, तर तोच लावतात ते. फार आपल्याला काही असं फसवा फसवीचे धंदे नाही करत. आणि इथे अजून एक चांगलं आहे की आता इंडियामध्ये ना मोस्टली तुम्ही कुठल्याही टुरिस्ट ठिकाणी गेले लोक मागे लागतात आणि इतकं हैराण करतात ना, हरास करतात ना. इथे तसं नाही आहे, इथे जास्त त्रास नाही देत.
इवन आम्ही बस वगैरे मधून उतरतो ना तेव्हा रिक्षावाले मागे लागतात, येतात मागे, पण ते चिपकून बसत नाहीत, खूप त्रास देत नाही. तुम्ही त्यांना जा वगैरे म्हटलं ते जातात, म्हणजे इरिटेट नाही करत आपल्याला. आपल्याकडे इंडियामध्ये हा खूप प्रॉब्लेम आहे की लोक इरिटेट करून सोडतात. सो इथे ती एक चांगली गोष्ट आहे ॲज कम्पेअर आपली इंडिया. बघा एकदम वेगवेगळा लँडस्केप, सगळं कंटिन्युअस काही ना काहीतरी वेगवेगळं दिसतंय. इथे पुन्हा बीच, हे बघा बाजूला शेती वगैरे आणि इकडे बीच. बांगलादेशला आल्यापासून आम्ही ढाकामध्ये खूप प्रयत्न केला, सेल्फ ड्राईव्ह कार रेंटल मिळतंय का, बाईक रेंटल मिळतंय का, कुठेच मिळालं नाही. तिथे पण आम्हाला मग पुढे निघून जावं लागलं. त्यानंतर आम्ही चिट्टागावला पोहोचलो, तिकडे पण बरंच ट्राय केलं, बाईक रेंटल मिळतंय का, कार रेंटल, कुठेच नाही मिळालं. शेवटी अपयशी ठरलो. आत्ता आम्ही कॉक्स बाजारला आलोय, फायनली आम्हाला बाईक रेंट मिळाली आहे. त्यामुळे बाईक म्हणजे बाईक किंवा कार जेव्हा स्वतःची गाडी आपल्याला दुसऱ्या देशात मिळते ना तेव्हा इझी हे राहतं की आपल्याला हवं तिथे हवं तसं फिरता येतं. आणि मेन म्हणजे जो व्ह्यू आहे, जर आपल्याला काही आवडलं स्वतःला तर आपल्याला पटकन थांबता येतं, तिथे एक्सप्लोअर करता येतं. सो ते एक फ्रीडम मिळतं या गोष्टीमुळे. त्यामुळे मी तर खूप प्रेफर करतो की स्वतःची बाईक किंवा कार घेऊन फिरणं, म्हणजे स्वतःची म्हणजे रेंट करून. कारण प्रत्येक वेळेस आपण मुंबई प्रत्येक वेळेस आपण कार घेऊन नाही बाहेर जाऊ शकत. तसं यापूर्वी मी नेपाळ केलेलं तेव्हा मी स्वतःची कार घेऊन गेलेलो, आणि भूतानला आम्ही गेलेलो, त्यानंतर आत्ता मी थायलंड गेलो तेव्हा तिकडे सेल्फ ड्राईव्ह कार रेंटल केलेली, बाईकने फिरलो. आणि आता बांगलादेशचं मला असं वाटलेलं की आपल्याला बांगलादेशमध्ये गाडी चालवण्याचं लक काय पॉसिबल होणार नाही असं वाटलेलं, पण लकीली फायनली आम्हाला त्या कॉक्स बाजार या ठिकाणी बाईक रेंटल मिळाली. त्यामुळे मी आता बांगलादेशमध्ये पण गाडी चालवतोय. म्हणजे आत्तापर्यंत मी ज्या ज्या कंट्रीज व्हिजिट केलंय कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी वाहन तर चालवलंय मी. त्यामुळे एक त्याचा मला आनंद आहे, कारण मला गाडी आणि बाईक यांचा प्रेम जास्त आहे. त्यामुळे चांगलं वाटतं, छान वाटतं, मस्त. आणि हो, वल्लभने मला आता एक पॉइंट नोटीस करून दिला की फक्त बाईक नाही, आपण काल बोट पण चालवली. कारण बोट चालवणं इझी असतं, ते आपण लेफ्टला तो दांडा ढकलला म्हणजे शिफ्ट केला लेफ्टला तर ती बोट राईटला वळते, आणि राईटला शिफ्ट केला तर लेफ्टला वळते. बाकी त्याची इंजिनची स्पीड एकच होती, आरपीएम वगैरे वाढवता नाही यायचं, सिंगल स्पीड इंजिन होती. त्यामुळे ज्या स्पीडला चालत राहील त्या स्पीडला ती चालत राहायची, फक्त आपल्याला लेफ्ट राईट कंट्रोल करायला लागायची. हे बघा, सगळीकडे अशा छान गाई चरत आहेत. आज छोटासा बॅक वॉटरचा पाणी तयार झालाय, किती सुंदर. आणि या होड्यांची डिझाईन बघा, पूर्णपणे अशा चंद्राकार आकार चंद्रकोर आकारामध्ये आहेत. मध्ये शेती आहे, बाजूला ग्रासचं लॉन आहे, इकडे समुद्र आहे. खूपच खूपच सुंदर, अप्रतिम सगळं. आणि इकडे बघा या साईडला, हे बघा इथे आता हा आय थिंक पोल्ट्री फार्म आहे. आणि इथे असं छोटी छोटी घरं आहे त्यांची, ते राहतात. इकडे ते छान ढग दिसत आहेत. जो काही लँडस्केप आहे ओव्हरऑल कुठेही बघा, 360 कुठेही बघा, खूपच सुंदर, खूपच अप्रतिम आहे. या बघा सुंदर ओढ आहे तिथे, हे बघा किती सुंदर ओढ आहेत बघा. आणि हा जो लँडस्केप आहे ना, हा नाहीये आपल्या इंडियामध्ये, कुठेच नाहीये. नुसतं इंडियामध्ये नाही, मी आता व्हिएतनाम थायलंड पण मी असा लँडस्केप नाही बघितलं हा वाला. इतकं इतकं छान ग्रास लँड आहे ना, खूपच सुंदर आहे, खूपच सुंदर. हे बघा किती किती सुंदर लँडस्केप आहे बघा.
हा बॅकवॉटर तर छोटा थोडासा पाणी आहे आणि तिकडे ग्रास लँड इकडे ग्रास लँड गाई गाई गुर आणि हे बकऱ्या वगैरे चरतायत छान सुंदर. मध्येच तो छोटासा घर बांधलाय जे जे काही दिसतंय ना खूपच सुंदर आहे फारच छान. आणि सारखे एक थोड्या अंतराने ब्रिजेस येत आहेत सुंदर सुंदर चालू आहे सगळं छान. बांगलादेशला विचार असेल येण्याचा म्हणजे जनरली लोक नाही म्हणत बरंच निगेटिव्हिटी लोकांनी पसरवली आहे तर तुम्ही येऊ शकता बांगलादेशला खूपच सुंदर आहे. आणि जर खर्चाचं आपण कंपॅरिझन केलं तर एकतर इंडियापेक्षा सगळ्या गोष्टी स्वस्त आहेत आणि स्वस्त नसल्या तर इंडिया इतके आहेत पण इंडियापेक्षा महाग नाही आहे इथे. त्यामुळे ही कंट्री तुम्ही कन्सिडर करू शकता एक्सप्लोअर करायला. बघा किती सुंदर ब्रिज बांधलाय बघा त्यांनी जाण्यासाठी. हा बघा इकडे आता एक पेट्रोल पंप लागलाय. आम्हाला डाऊट होता या साईडला पेट्रोल पंप असेल का पण इथे पंप लागलाय आणि हा पण प्रायव्हेट आहे बघा नवीनच आहे आणि हा नवीनच बांधलाय. इथे ऍक्च्युअली मी बघतोय नवीन नवीन बरेच हॉटेल्सचं काम चालू आहे आणि जुने हॉटेल्स खूपच कमी आहेत म्हणजे इथे टुरिझम आता डेव्हलप होतोय आय थिंक. तर ही खूपच अनडिस्कवर्ड जागा आहे. ते जे डोंगर रांगा दिसतात तुम्हाला लांब तो सगळा म्यानमार आहे. हा इकडे बांगलादेश तिकडे म्यानमार ज्या डोंगर रांगा येतो. इकडे आम्ही समुद्राच्या बाजूला इतके तरी ह्युमिडिटी इतकी जाणवत नाहीये. म्हणजे आता बाईकवर तुम्ही म्हणाल पण जिथे आता आम्ही चालत वगैरे होतो हॉटेलमध्ये होतो इव्हन ही बाईक रेंट केली तेव्हा आम्ही चालत गेलो तर घाम वगैरे नाही आला. म्हणजे ह्युमिडिटी फील तर होत नाहीये छान वाटते आणि मेन गार वारा चालू आहे छान गार वारा चालू आहे मस्त आहे वातावरण. इथे वाटेत हा छान छोटासा ब्रिज दिसला असे बरेच दिसत आहेत पण हा जरा अजून थोडा युनिक वाटला आम्हाला म्हणून थांबलो आता इथे चाललो आता या ब्रिजकडे.